नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 61ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज ताग आहेत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या दोन वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत, येत आहे. आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे, निघून जात आहे. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी यशस्वी आहे, मी सर्वांचा सन्मान करतो. हे पूर्ण युनिव्हर्स मला अविरत मदत करत आहे, ज्यामुळे मी सकारात्मक ऊर्जा, विचार दुसऱ्यांना देऊ शकत आहे. आणि यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं. आणि आता आपण काही मंत्रोच्चार करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम तत्सत, 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 ओम तत्सत. लोकः समस्त सुखिनो भवन्तु, 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे, असं सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट, हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अपेक्षा. येस, अपेक्षा ठेवा पण अवास्तव अपेक्षा बाळगू नका, स्वतःपासून आणि दुसऱ्यांपासून सुद्धा. कारण का, काय होतं,
जेव्हा आपण काही अवास्तवी अपेक्षा बाळगतो स्वतःपासून दुसऱ्यापासून आणि त्या जर पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला तणाव निर्माण सुरुवात व्हायला लागते. आणि जो काही स्ट्रेस जो काही तणाव निर्माण होतो त्याचं मूळ कारण हेच आहे की वास्तव आणि अपेक्षा यातला फरक. आपण अपेक्षा बाळगतो आणि त्या पूर्ण होत नाही आणि आपण त्यामुळे दुःखी होतो आणि स्वतःला मग तो तणाव निर्माण करून घेतो. त्यामुळे अपेक्षा बाळगताना ॲनलाईज करा की आपल्याला यस हे आपण करू शकतो का, हे आपल्याला मिळवायचं आहे किंवा काय जे काही असेल त्याच्यावरती विचारमंथन करा आणि त्यानंतर त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा. नुसतंच अपेक्षा करून उपयोग नाही, स्वतःकडून पण आणि दुसऱ्यांकडून पण. वास्तववादी रहा, जेवढं तुम्हाला वास्तववादी राहता येईल तेवढं चांगलं. मी असं म्हणत नाही आहे की अपेक्षा स्वप्न पाहू नका, पहा, पण ॲनालाइज करा की यस हे आपण करू शकतो का, हे आपण पूर्ण करू शकतो का. किंवा दुसऱ्याकडून जेव्हा आपण अपेक्षा बाळगतो यस ते करू शकतील का आणि ते तसं करण्याचं गरजच आहे का, त्यामुळे याच्यावर चिंतन करा आज की अपेक्षा बाळगायच्यात पण त्या वास्तववादी असल्या पाहिजे. हा होता आपला आजचा विषय. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.